आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। काँग्रेसला उद्याच्या राजकारणामध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये महाराष्ट्राने देशाच्या पातळीवर 100% निवडून आणायचा निर्धार केलेले सगळे बंधू भगिनी आणि मित्र, या सर्व जनसंघर्ष यात्रेला काल कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली जोरदारपणानं कोल्हापूरमध्ये सुरुवात झाली। आज ती रॅली हातकणंगलेमध्ये आली। देवेंद्रराव साहेबांच्या धुळे मतदारसंघात आणि आता राजूगावला असलेल्या मतदारसंघात जोरदारपणानं त्या ठिकाणी स्वागत झालं आणि तिथेही आम्ही जाहीर केलं की उद्याच्या हातकणंगले वडगाव संघाचे आमदार म्हणून राजू बावळे आवळे 100% त्या ठिकाणी निवडून येणार। त्यानंतर आम्ही गेलो शिरोळमध्ये उत्स्फूर्तपणानं सिटी ही रॅली होती। नवसोबाच्या वाडीला दत्त महाराजांच्या तीर्थक्षेत्रावर तिथं काँग्रेसच्या शिरोळ तालुक्याच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड अशा पद्धतीची सभा झाली आणि तिथेही ती गर्दी बघितल्याच्या नंतर 100% गणपतराव पाटील उद्याच्या विधानसभेमध्ये 100% विजयी झाले। त्यांच्या संबंधीची शंका आता कोणाला असणार नाही। आता साहेब ते दोन झालं, हे तिसरं आता इतर करंजीतला हा आम जनसमुदाय बघितल्याच्या नंतर म्हणजे मला वाटत नाही आता तुम्हाच्या मनामध्ये उद्याचा निकाल काय असेल। आता भाजपला सुट्टी द्यायची नाही एवढं काही करा। देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठा बदल झाला। मोदींच्या भाषणाला फूल व त्यांच्या फूल खात्याला सगळे आम देशातली जनता बळी पडली। 800 दिन येणार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार, दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार, सगळ्यांना घरकुलं देणार, सभा देणार, शेतीच्या भावाचं डबल करून उत्पन्न देणार, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या जनतेला खूप लाभा मारल्या आणि त्यातनं सत्ता काढण्यास केली। दिल्लीच्या पाठोपाठ, देशाच्या पाठोपाठ महाराष्ट्राची सत्ता सुद्धा भाजपकडे आली। काय चित्र बघतोय गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये आपण साहेब मी आपल्याला सांगू इच्छितोय, महाराष्ट्राच्या उद्योगधंद्याची वाट लागली, अक्षरशः वाट। इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचं माहेरघर आहे। महाराष्ट्राचं नव्हे तर देशातलं अत्यंत महत्वाचं सेक्टर म्हणून इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाची घंटा केली जाते। आज या अवस्था काय आहे इचलकरंजीची साहेब तुमच्या लक्षात सुद्धा नसेल, अशोकरावजी चव्हाण साहेब राज्याचे उद्योग मंत्री होते। 2004-2005 चव्हाण साहेब राज्याचे उद्योग मंत्री होते। त्यावेळी इचलकरंजीच्या 65 कोटी रुपयाचा जो टेक्सटाईल क्लस्टर IIUS योजनेतनं केंद्र सरकारनं मंजूर केला त्याची सुरुवात आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्याकडनं झाली। त्यांनी ते शिफारस करून दिल्लीला पाठवलं होतं आणि त्यांच्या प्रयत्नातनं सोनिया गांधींनी स्वतः त्याच्यामध्ये मदत केली होती। तो 65 कोटी रुपयाचा क्लस्टर इथं निर्मित झाला। त्यात इचलकरंजीच्या CETP झाल्या, गावातले रस्ते झाले, पाण्याची व्यवस्था झाली, वेगवेगळ्या योजना कार्यान्वित झाल्या। किशोरी आव्हाड त्यावेळी नगराध्यक्ष होत्या, जोरदारपणानं त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि या इचलकरंजीच्या वस्त्र रेल्वेचं रूपड बदलून गेलं। साहेब वस्त्रोद्योगाला एक नवी झाडाही मिळवून देण्याचा प्रयत्न झाला। केंद्र सरकार टेक्नॉलॉजी ऑपरेशन मधनं 10% सबसिडी देत होत, नंतर यंत्रमागाला
पैसे सुद्धा दिले नव्हते यंत्रमाग धारकांच्या बिलावर
अवकाश सरकार की अनुमति की सुधा नष्ट करने से काम अमचा सरकार ने किया क्या राज्य क्या उद्योगालों ताकत देने से संबंधित से काम करना गोर गरीब बच्चे साथी जे करता है इतने के लिए उद्योग ना से सर धोपट पट्टी से क्या अवस्था है तो उद्योगले अमचा गांव अमचा गांव ये कामगार अमचा गांव कामगार अमचा मोल इतने धोपट पट्टा तैयार ना ले सब अमचा सरकार होता दिल्ली मुंबई तो वहाँ सगड़ा ना सालू धोपट पट्टी जनतेची दिशाभूल केली आणि निवडणुकीसाठी त्यांचा वापर
वापर करून घेतला. आता आम जनतेला त्यांचं खरं स्वरूप लक्षात आले नाही. आमचे मित्र आता अमर जाधव आणि बाकीच्या मित्रांनी सांगितलं की हे काय चाललंय राजकारण, हे कुठंतरी ध्यान शिकवायला पाहिजे म्हणून आत्ताच त्यांनी निवेदन दिलं चव्हाण साहेबांना. आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये मराठा आरक्षणामध्ये लक्ष घाला आणि न्याय म्हणून त्यामधून विनंती केली. साहेब मी आपल्याला 100% विश्वास देतो. आमचं गाव कष्टकऱ्यांचं गाव आहे, गोरगरिबांचं गाव आहे, विचारांचं गाव आहे. काँग्रेस इथं बळकटीने उभी राहिली, फार चांगल्या पद्धतीनं काम काँग्रेस कमिटीचं आहे. इथल्या काँग्रेस कमिटीच्या इमारतीचा पाया स्वर्गीय इंदिराजी गांधींच्या हस्ते इथं आमच्या काँग्रेसच्या इमारतीचं उभं करण्याचं काम लागलं. फार मोठं काम आम्ही केलं. या सगळ्या सगळ्यामध्ये आता भविष्यात तुम्ही आणि आम्ही काय करणार आहोत हा प्रश्न आता केवळ बोलून होणार नाही, कृतीनं या पुढच्या काळात आपल्याला अशी धडा शिकवायचा. रॉकेट असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, गॅस असेल, काय अवस्था आहे गॅसच्या दराची. तुम्हाला सांगितलं घरपोच करतो, फुकट देतो. आणि आता गॅसचे दर काय आले, पेट्रोलचे दर काय व्हायला लागले, 850 रुपये वर गेला आता गॅसची टाकी, 85 रुपयाच्या वर आता गेलं पेट्रोल. हे सगळं समजावून घेणार आहोत की नाही आपण हा प्रश्न. या देशाच्या सर्वांगीण विकासाचं काम काँग्रेसनं केलंय, भविष्यात सुद्धा काँग्रेसच करणार आहे. ही आता आठ पारची लढाई आहे. करो या मरोची लढाई आहे. जाहीरपणाने सांगतो करो या मरो. ह्या तर उद्या जर लढून जिंकला तरच टिकला, नाहीतर पुरत नाही तर निवडणुकीचा विषय सुद्धा काढायचं काम नाही अशी परिस्थिती या देशात तयार होते. विचारवंतांच्या मागे सरकार लागलं, त्यांचा आवाज दाबण्याच्या संबंधीचं काम चालू आहे. ज्यांनी प्रभावीपणाने या सगळ्या त्यांच्या राजकारणाच्या विरोधामध्ये जे बोलतायत त्यांना पुढे घातले जात आहे की चित्र आज या देशामध्ये बघायला मिळत आहे. आणि म्हणून आपण सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापसातले मतभेद बांधलं. आवळे साहेब आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. परवा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जमलो. बंटी पाटील असतील, मी असेल, पी एन पाटील असतील, त्या दिवशी देवेंद्र आमळे असतील, सगळे सगळे मी निर्णय घेतला. आणि परत एकदा जिल्हा काँग्रेस मजबूतीनं आपण चालवायचं. राज्यात कोणाचा जिल्ह्याच्या काँग्रेसची ताकद परत एकदा प्रस्थापित करून दाखवायची. हे काम करायचं संबंधीचं आश्वासन आम्ही माननीय प्रदेशाध्यक्षांना दिलेलं आहे. आता चर्चा केवळ नाही, आता या पुढच्या काळामध्ये रात्रीचा दिवस करून काम करूया. आणि राज्यातलं आणि देशातलं भाजपच्या सरकारला सुट्टी देऊया, त्यांना परत नाही म्हणून सांगूया. तुमचं काम नाही राजकारणात परत यायचं नाही. आणि जसं त्यांनी वर्गणा करत होते काँग्रेस मुक्त देश करणार होते, आता परत आपण छंटो मारून सांगूया भाजप मुक्त देश करायच्यासाठी आम्ही सरसावलोय. सांगण्याच्या संबंधीचं काम कार्यकर्त्यांनी करायचं आहे, त्यासाठी जे लागेल ते प्रयत्न करा. नेते मंडळींचं आपल्याला सहकार्य आहे. खूप खूप त्यांनी सगळ्यांनी आपल्या इंटरनेटच्या उद्योगासाठी मदत केली आहे. याही पुढच्या काळात मदत होणार आहे. या सगळ्यांची मदत करून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि तात्काळ त्याला आवश्यक असलेले 2 कोटी रुपये सीईटीपीला त्याने ताबडतोब पाठवले. ही माणसं कुठं आणि आताचे सगळे राज्यकर्ते कुठं, काय त्यांच्या डोळ्यासमोर विजन नाही, विकासाची काहीही कल्पना नाही. केवळ आणि केवळ खून दाखवायचं, गाजर दाखवायचं, काय तर खोटं नाटक बोलायचं. खोटं बोल पण रेतून बोल एवढाच कार्यक्रम झाला. आता येऊन चालणार नाही म्हणून सोडूया आणि काँग्रेसला सत्तेवर आणूया एवढी नम्र विनंती आपल्या सगळ्यांच्या मधून करतोय. हा लोकांना बोलणार नाही, तिथेच बोलणार आहे. माझ्यानंतर मंजू पाटील 2 मिनिटं बोलतील, त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री ऋतुराज चव्हाण साहेब आणि त्यानंतर अशोकरावजी चव्हाण साहेब हे लोक बोलणार आहेत. मी परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की जिल्ह्यात काँग्रेस मजबूतीला बांधायचं, संबंधित काम सगळ्यांनी मिळून करायचं आहे. त्यासाठी रात्रीचा दिवस करूया एवढी अपेक्षा सगळ्यांच्या करून करतोय. आणि पाहुण्याला मी परत एक विनंती करतोय साहेब, काही भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत.
आता भाजपचे काँग्रेसमध्ये यायची सुरुवात इचलकरंजीला झाली. हातकरंजीचे आमचे पाने घेऊ शकलेले नाही. आता जेव्हा केव्हा पंचायत समाज असेल काँग्रेसला सभापती तिथे असेल हात करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचं पंचायत झालं असतं तीन बसत नाही. आता त्याचे अकाउंट कारण घरी वेळी त्यावेळी बघू कसं काय काय कसं दुरुस्त करायचं. इचलकरंजीच्या जनतेला एक नवीन माहितीसाठी सांगतो. इचलकरंजीच्या पॉवर रूम असोसिएशन त्यात काय मिळेल त्यातल्या दोन मुळी पुस्तक वाचतो आणि या सरकारचं कसं यांची गर्दी बांधता येईल हवा येतो माझा तुम्हाला सांगणार. यंत्रमाग उद्योगाकरता असलेल्या सर्व योजना कोठून त्याऐवजी यंत्रमाग उद्योगाकरता एकच सर्वसमावेशक योजना तयार करण्यात यावी. या योजनेत प्रामुख्याने सर्व यंत्रमाग काढून व्हिज्युअल घ्या व्हिज्युअल त्याऐवजी अत्याधुनिक यंत्रमाग बसवण्याचा समावेश असावा. सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी कामगारांना मोडायचं काम आहे. छोट्या यंत्रमाग धारकांना मोडायचं संबंधीचं काम यांचं झालंय. कामगारांच्या साठी आम्ही कल्याणकारी योजना आणल्या. चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना पुतराज बाबांच्याकडे इचलकरंजीचे रिक्षावाले आम्ही रात्री 11:30 घराला जाऊन त्यांना भेटलो. कोल्हापूरला भेटलो आणि रिक्षा चालकांच्या साठी सुद्धा कल्याणकारी मंडळ नेमा म्हणून सांगितलं. त्यांनी नेमण्याचं मान्य केलं होतं. यंत्रमागांच्या साठी सुद्धा कल्याणकारी मंडळ होणार होतं त्याचाही निर्णय त्यांनी घेतला होता. पण दुर्दैवानं सरकार बदललं. हे सगळं त्यांनी गुंडाळून ठेवलं. ना रिक्षावाल्याचं ना यंत्रमाग कामगारांचं सगळ्या सगळ्यांचं त्यांनी सगळं गुंडाळून केलं नाही म्हणून सांगितलं आणि 123 कामगारांची यादी त्या सगळ्यांचा समावेश केला आणि या सगळ्यांना उद्ध्वस्त करायचं काम केलं. या सगळ्याचा जाब आपल्याला विचारला नाही की तुम्हाला राग नाही असं वाटायला लागलं काय कधी राग. सगळीच बोलायला पाहिजे हाय का नाही खरंच आहे काय हिसका दाखवायचं काय 100% काय हरकत नाही. मग त्यासाठी तयार राहूया. परत एकदा सांगतो तुम्हाला की आता सुट्टी राहायची नाही. सगळीकडे हातात चालून सगळे आपले काँग्रेसचे उमेदवार विजयी करायच्यासाठी रात्रीचा दिवस करूया. सगळे उमेदवार विजयी करायच्यासाठी म्हणून प्रयत्नाची पराक्रमा करूया आणि सोनिया गांधींच्या माग अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आपले नेते खासदार राहुल गांधींच्या माग देशातली ताकद उभी करूया. राज्यातली ताकद या नेते मंडळींच्या माग उभी करून परत एकदा राज्यात काँग्रेसच्या संधीवर आणूया आणि दिल्लीत सुद्धा त्यासाठी प्रयत्नांची पराक्रमा करून आणूया एवढी अपेक्षा करतोय आणि थांबतोय. साहेब इथे जे काय भाजप साहेब पुढं 3 सदस्य आवळे सर हातकरंजी तालुक्याचे 3 भाजपचे पंचायत समितीचे सदस्य काँग्रेसमध्ये येणार आहेत. आज अर्थ प्रवेश करत नाही फक्त सांगतो ते निवडणुकीच्या वेळी त्यांना घेऊन करूया आणि मग त्यांचा सत्कार करूया.